प्लास्टिक बंदी मोहीम दाबवण्यात येत असून 7 किलो प्लास्टिक जप्त करून 5,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. भोकरदन नगर परिषदेच्या वतीने मुख्याधिकारी यांच्या आदेशानुसार पथक प्रमुख वामन आडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने भोकरदन शहरातील सर्व दुकानांवर धाड टाकून प्लास्टिक बंदी मोहीम राबवून सर्व दुकानदार व नागरिकांना प्लास्टिक न वापरण्याच्या सूचना दिल्या. या मोहिमेमध्ये 7 किलो प्लास्टिक जप्त करून 5,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. यावेळी किशोर ढेपले, विश्वजित गवते, दामोदर तावडे, शहर समन्वयक शैलेश आडाव, बजरंग गुळेकर, दीपक सिंगल, गोवर्धन सोनवणे, परसराम ढोके, सोमनाथ बिरारे, कैलास जाधव, अक्षय पगारे आदी उपस्थित होते. प्रदर्शन बातम्यांसाठी कमल किशोर जोगदंडे, भोकरदन.